तर याच याकूब मेमनचा मृतदेह देवेंद्र फडणवीसांनीच मेमन कुटुंबियांना सोपवला असा आरोप शिवसेनेकडून होतोय। तर या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी असं भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय आणि भाजपला धार्मिक शांतता नकोय असा आरोप काँग्रेस करतोय। आशिष शेलारे काय पेंग्विन फिंग्विन बोलतात, आता त्यांच्यासारख्या एका आमदाराच्या तोंडात हे शब्द शोभत नाही। आणि मला असं वाटतं प्रसार माध्यमांनी पण त्यांचा जो काय असं चालवलं आहे ह्याच्यावर आमचा आक्षेप आहे। याकूब मेननला फाशी दिली त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते। मग ती संबंधित त्या अशा व्यक्तीची बॉडी तुम्ही नातेवाईकांना दिली आणि एकदा बॉडी नातेवाईकांना दिली की तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्याचं कशा पद्धतीने पुढे त्यांच्या कबरीचं काय करावं। त्या देशद्रोही व्यक्तीला त्याच्या कबरीला सौंदर्यीकरण करण्याकरता जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली आहे त्याचा निषेध राज्यभर देशभर होतो आहे। तुमचं सारं सरकार असताना तुमच्या सरकारमध्ये अशा घटना होतात, महाराष्ट्राची मान खाली जाणाऱ्या घटना होतात, महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी दुःख वाटेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेजींनी मागितली पाहिजे। सबसे पहला गुनाह और सबसे बड़ी गलती जो जानबूझकर अगर किसी ने की है तो भाजप ने की है, क्योंकि भाजप इस देश में धार्मिक शांतता चाहता नहीं है। यूपीए सरकार में दो कुख्यात आतंकवादियों को फांसी दी गई थी, एक था अफजल गुरु दूसरा था कसाब, लेकिन उनकी बॉडियां उनके परिवारजनों को नहीं दी गई, उन्हें निश्चित स्थल पर दफनाया गया जो भी है। छत्रपतींचा विचार म्हणजे